महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या राज्य सेवा परीक्षेचा निकाल जाहीर झालाय. नाशिकच्या भूषण अहिरे हा उमेदवार संपूर्ण राज्यातून पहिल्या क्रमांकाने राज्य सेवा परीक्षेत उत्तीर्ण झालेला आहे. उपजिल्हाधिकारी संवर्गासाठी त्याची निवड झाली आहे. तर अमोल ठाकूर हा उमेदवार पोलीस उपअधीक्षक सहाय्यक पोलीस आयुक्त संवर्गात राज्यातून पहिला आलाय. राज्य सरकारच्या सेवेतल्या विविध अ आणि ब वर्गाच्या पदांसाठी ही परीक्षा घेण्यात आली होती. एमपीएससी राज्य सेवा परीक्षेचा निकाल जाहीर झालाय. नाशिकचा भूषण अहिरे राज्यातून पहिला आलाय. दरम्यान भूषण अहिरे याच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी मुकुल कुलकर्णी यांनी. एमपीएससीचा निकाल आज जाहीर झाला आहे आणि याच्यामध्ये राज्यात पहिला नाशिकचा विद्यार्थी आलेला आहे. भूषण अहिरे असं त्याचं नाव आहे. आपण आता त्याच्या घरी आहोत. घरामध्ये मोठ्या प्रमाणात सेलिब्रेशन चालू आहे, आनंद उत्सव आहे. भूषण, त्याचे आई वडील आपल्यासोबत आहेत. भूषणकडनं जाणून घेऊयात नेमकी त्यांनी तयारी कशी केली होती अभ्यासाची आणि आज यश मिळाल्यानंतर त्याला काय वाटतंय. भूषण, खरं तर तू एकदा अटेम्प्ट केलेलं होतं, त्याच्यामध्ये तू पास पण झाला होता, मात्र तुला अजून हायर पोस्ट पाहिजे होती. काय सांगशील? म्हणजे ॲक्च्युली 2012 मी ज्यावेळी सुरुवात केली स्पर्धा परीक्षेची तयारी करायची, तर 2 वर्षानंतर मला म्हणजे 2014 अटेम्पमध्ये मला डेक्स ऑफिसर मंत्रालय या ठिकाणी माझी पोस्टिंग झालेली होती. परंतु क्लास 1 होणं हेच माझं स्वप्न होतं, त्याच्यामुळे मी अजून एकदा चान्स घ्यावा आणि क्लास 1 ट्राय करावं असं ठरवलं. त्यावर्षीसुद्धा माझं अगदी एका मार्काने डिवाईस विची पोच गेली होती, त्याच्यामुळे मी म्हटलं की आपण अगदी जवळ आलेलो आहोत. आणि मग आई वडील, मग युनिक अकॅडमीचे मनोहर भोळे सर यांचे काही माझे मैत्रीण आहेत, डेप्युटी कलेक्टर गौरी सावंत यांच्या म्हणजे असं वाटतं मला. आज काय वाटतं तू? खरं तर पहिले सांग, मार्क तू बघितले आहेत का? तुला किती मार्क मिळाले ते कळालं आहे का? म्हणजे खरं सांगायचं म्हणजे अगदी अजून मी स्वतः रिझल्ट पण बघितलेलं नाही, अशी स्थिती माझी. सगळं हे मित्रांकडूनच कळलेलं आहे. म्हणजे भोळे सरांचा मला सगळ्यात पहिले फोन आला, नंतर गौरी सावंत यांचा फोन आला की महाराष्ट्रात पहिला आलेला आहे असं. तर मी म्हटलं आज हे सगळे विश्वासातलेच माणसं आहे, हे तर माझ्याशी कधीच हे करणार नाही. त्याच्यामुळे मी म्हटलं की ठीक आहे, महाराष्ट्रात पहिलंच म्हणजे झालेलोच आहे आपण फिक्स. तर मग मी रिझल्ट बघण्याचं पण म्हणजे तेवढा टाइमच भेटला नाही असं झालं. डीवायएसपी आणि डेप्युटी कलेक्टर अशा दोन पोस्ट ऑप्शन आहे तुझ्या समोर, तुला काय आवडेल, काय होण्यासाठी आवडेल? मी तर पहिला प्रेफरन्स डेप्युटी कलेक्टरच टाकलेला होता. डीवायएसपी पण होणं मला आवडलं असतं, फिजिकल फिटनेस चांगलाच असतो. परंतु आई वडिलांचं आणि सगळ्यांचं स्वप्न होतं की डेप्युटी कलेक्टर व्हावं, त्यामुळे मी पहिला डेप्युटी कलेक्टर प्रेफरन्स दिलेला. पद मिळाल्यानंतर तू काय काय कशा पद्धतीने देशाची सेवा करावं असं वाटणार तुला? म्हणजे मी ॲक्च्युली देशाची सेवा करणं हे तर आता मला भाग्य खूप महत्त्वाचं लाभलेलं आहे. मला खूप आनंद होईल की आपण समाजासाठी किंवा देशासाठी काहीतरी करू बा या प्रशासकीय सेवेत आल्यानंतर. परंतु मला असं वाटतं की ना, आपल्याला हे प्रशासकीय सेवा म्हणजे फक्त आहे ना असं म्हणता येईल पद प्रतिष्ठा पैसा ह्याच गोष्टी नाही, तर असं वाटतं की ना आपण प्रशासन आल्यानंतर छोटे मोठे अधिकार भेटतात. समाजातले अगदी थोडे थोडे प्रॉब्लेम्स असतात की ते इझिली सॉल्व्ह होऊ शकतात, परंतु ना फक्त आपल्याकडे अधिकार नसल्यामुळं आपल्याला त्या ठिकाणी मुकावं लागतं. आपल्याला समाजात जाणवतं की ना काहीतरी वाईट होतं आहे किंवा चुकीचं घडतं आहे, परंतु त्यावेळेस आपल्याकडे अधिकार नसल्यामुळे आपण काहीच करू शकत नाही. मग ते असं आयुष्यभर माझ्या मनात ती एक खंत होती की ठीक आहे चला यार, प्रशासनात आल्यानंतर थोडेसे जरी अधिकार भेटले, समाजातले थोडे थोडे जरी प्रॉब्लेम सॉल्व्ह आपण करू शकलो, तरी आपलं म्हणजे हे खूप मोठं यश असेल आयुष्यातलं. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.